तो सर्वांचे आपलं केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आपण मागच्या टॉपिकमध्ये ओझोन बघितला. SYBSCचा हा टॉपिक घेते मी, इन्व्हायरमेंटल बायोकेमिस्ट्री म्हणून सेमिस्टर फोर्थला हा सब्जेक्ट आहे. देन त्याच्यामधलं चॅप्टर बघतोय आपण पोल्युशन अँड इन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम. तर आपण मागच्याच टॉपिकमध्ये ओझोन बघितलं, तर आज आपण ॲसिड रेन बघणार आहे. ठीक आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ॲसिड रेनचा काय प्रॉब्लेम होतो काय नाही, तरी आपण जस्ट इंट्रोडक्शन सगळं बघून घेऊयात, कसे क्वेश्चन विचारले ते पण पाहून घेऊया. आता ॲसिड रेन तुम्हाला माहिती आहे की आपलं जो नॉर्मल रेन वॉटर असतं ते स्लाइटली ॲसिडिक असतं, कारण की त्याच्यामध्ये काय होतं की आपल्या जो ॲटमॉस्फिअरमध्ये जो CO2 जो प्रेझेंट आहे, CO2 गॅस जो प्रेझेंट आहे, तो काय होतो थोड्या प्रमाणात त्याची रिॲक्शन होऊन जाते ह्या वॉटरसोबत. कारण की जर तुम्ही CO2 आणि H2Oची जेव्हा रिॲक्शन करणार म्हणजे ते डिझॉल्व होऊन जातात तेव्हा तो कार्बोनिक ॲसिड तयार होतो. म्हणजे बघा, हायड्रोजन कार्बन तुम्हाला मिळेल आणि जी आपली नॉर्मल ॲसिडिटी म्हणजे ॲसिडिटी ऑफ द रेन जी वॉटरची रेन जी ती किती आहे 5.6. हा तुमचा जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला जो नॉर्मल वॉटरची pH रेंज किती आहे 7 आहे, म्हणजे न्यूट्रल आहे, बरोबर ना. तर मग जस याच्यामध्ये ॲसिडिटी प्रेझेंट असते म्हणजे हा जस्ट 7 थोडं कमी असणार आहे. म्हणजे ॲसिडिक पहिले तुम्हाला माहिती की 6 थोड्याफार प्रमाणात ॲसिडिक नेचर असतं, नंतर 7 न्यूट्रल असतं आणि 7 मग तुमचा बेसिक अल्कलाईन वगैरे असतात, बरोबर की नाही. देन त्याची नॉर्मल रेंज किती 5.6. तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जास्त होतं की नॉर्मल ॲसिडिटी ऑफ द रेन वॉटरची किती असं 5.6 आहे का, म्हणून तर वॉटर मॉलिक्युल जसं हा तुमचा कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असतो म्हणून तुम्हाला जस्ट कार्बोनिक ॲसिड मिळतं. ठीक आहे, देन बघा आता जे आपलं ॲसिड रेन कशाला म्हणणार मग तुम्ही, आता हे जस्ट तुमचं नॉर्मल रेन वॉटरचं झालेलं आहे. ठीक आहे, आता ॲसिड रेन तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपली इथं पोल्युशन जास्त प्रमाणात होते, कारण की जसं तुम्ही व्हेइकल वगैरे बघितलं किंवा अदर काही जे पण इंडस्ट्री वगैरे जे पण तुमचे जे ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला म्हणजे सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईड SO2 अँड NO2 गॅसेस आर द पोल्युटेड इन ॲटमॉस्फिअर, हे ऑलरेडी ॲटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असतात. द pH रेंज ऑफ द लोअर ॲट द 2.4 म्हणजे मोर ॲसिडिक होऊन गेली. दिस टाईप ऑफ द प्रिसिपिटेट कॉल एज द ॲसिड रेन, त्याच टाईपच्या प्रिसिपिटेट तुम्हाला काय म्हणणार तुम्ही ॲसिड रेन म्हणणार. ठीक आहे, ॲसिड रेन इज कम्बन्शन ऑफ कुठल्या प्रकारचे कम्बन्शन, H2SO4, HNO3 आणि HCLचं कम्बन्शन असतं. ठीक आहे, तुम्हाला जसं विचारलं गेलं की ॲसिड रेनची किती असते 2.4 असतं, जसं तुम्हाला 2 विचारलं गेलं की राईट द शॉर्ट नोट्समधून की ॲसिड रेन म्हणजे काय, तर pH रेन ज्याची लोअर असते 2.4 इतकी असते की टाईप ऑफ द प्रिसिपिटेट असतं, तुम्ही त्याला काय म्हणतात ॲसिड रेन म्हणतात. त्याच्यामध्ये कुठले असतात SO2 NO2, याच्यामुळे ते ॲटमॉस्फिअर ऑलरेडी खराब झालेलं असतं. देन ॲसिड रेन कम्बशन कसं असतं, H2SO4, HNO3 आणि HCLचं असतं. ठीक आहे, देन कशामुळे नॅचरल सोर्स कशामुळे, तुम्हाला आधीच सांगितलं की इमिशन ऑफ द व्हॅल्कन फ्रॉम द बायोलॉजिकल प्रोसेस, म्हणजे जे पण असतं तुम्ही वेटलँडवर जे पण तुमचे होत आहेत गॅसेसचं जे पण प्रमाण, जेवढ्या पण प्रमाणात ॲटमॉस्फिअर खराब होतं त्याच्याने हे मोस्ट ऑफ होतं. इफेक्ट ऑफ द ॲसिडिक डिपॉझिट हॅव बीन द डिटेक इन द ग्लॅसियल आईस 1000 ऑफ द ओल्ड इन द रिमोट पार्ट ऑफ द ग्लोब. ठीक आहे, आणि जे ह्युमन रिसोर्सने होत आहेत काही काही आपल्या जे आपण करतो आहे, म्हणजे आता बघा त्याच्यामध्ये कुठले इशू होतात की त्याच्यामुळे पॉसिबल होतात, ते बघा इंडस्ट्रीयल फॅक्टरीज किंवा पॉवर जनरेटिंग प्लांट वगैरे असतात, व्हेइकल असतात, त्याच्यामुळे हे सर्व गॅसेस वगैरेचं प्रमाण जास्त प्रमाणात होतं, त्यामुळे ते रेनवरती पण त्याचा इफेक्ट होतो. ठीक आहे, SO2 अँड ऑक्सिडाइज ऑफ द नायट्रोजन आर रिलीज ड्युरिंग द काय रिलीज करतं ते फ्युअल जस्ट बर्निंग, म्हणजे ते त्याच्यामुळे त्या प्रोसेसला तुम्ही काय बोलता, कम्बक्शन प्रोसेस बोलता. ठीक आहे, जे SO2 अँड NO2 जो रिलीज ड्युरिंग द फ्युअल बर्निंग द प्रोसेस, त्या बर्निंग प्रोसेसला तुम्ही काय बोलतात, कम्बक्शन असं बोलतात. ठीक आहे, तुम्हाला जर विचारलं गेलं की कशाला कम्बक्शन प्रोसेस बोलता, तुम्ही हेही MCQ विचारलं जातं. ठीक आहे, आता बघा फॉर्मेशन कसा फॉर्मेशन होतो, बघा ते द वॉटर मॉलिक्युलचे जर वेपर्स ते असतील ते कंडेन्स होतात ॲज द रेन फॉल, दे डिझॉल्व इन द वॉटरमध्ये नॉर्मल वॉटरमध्ये, देन फॉर्म टू द H2SO4 आणि HNO3चं कॉम्बिनेशन होतं. ठीक आहे, हे दोघी पण ॲसिडिक आहे, मोर ॲसिडिक आहेत, बरोबर ना, सर्वांनाच माहिती आहे. देन सेकंड तुम्ही म्हणू शकतात की एअर क्लीन ऑफ द पोल्युटेड इन दिस वे ऑल्सो कॉज द प्रिसिपिटेट टू बिकम द ॲसिडिक फॉर्मिंग ॲसिड रेन, त्याच्यामुळे पण फॉर्म होतो. ठीक आहे, जे पण आता मगाशी बघितलं की आपली जी एअर आहे ती सगळी पोल्युटेड झालेली आहे, की कशामुळे झालं आहे की तुम्ही जे यूज करतात आता इंडस्ट्रीमधनं जो तुमचा स्मोकी जो पण धूर वगैरे निघतो किंवा व्हेइकलमधनं जे पण गॅसेस पास होतात ते सगळं पोल्युटेड होऊन गेली त्याच्यामुळे जास्त प्रमाणात ॲसिड रेनचं चान्सेस असतात. ठीक आहे, आता बघा हे ॲसिड रेनचे
काय काय इफेक्ट होतात की ते प्रत्येक गोष्टीवर इफेक्ट होतात. ते नॉर्मल ॲक्वेटिक लाईफ म्हणा तुम्ही, हार्मफुल म्हणजे सगळ्याच गोष्टी होतात की आपल्या याच्यावर पण होतात. ते कसे होतात ते बघून घेऊयात. बघा, इन्क्रीज द ॲसिडिटी इन द वॉटर बॉडीज. बघा, जर ॲसिडिटी जास्त वाढले पाण्याची, आता बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही फिश घेऊ शकता. आता बघा, फिशचं जर एग म्हणजे जे पण जे स्टॉप द एग ऑफ द सर्टन ऑर्गॅनिझम टू स्टॉप द हॅचिंग, त्याच्यामुळे पोल्युशन काय होणार आहे, कमी होणार आहे, तो रेशो कमी होणार, म्हणजे त्याचा पूर्णपणे इफेक्ट कशा होणार आहे, इकोसिस्टम होणार आहे. बरोबर की नाही? जर तुम्ही प्रोड्यूसच नाही करणार तर ते काय होणार, म्हणजे तिथले ते मरून जातील. बरोबर ना? तर त्याची इकोसिस्टीमवर त्याचा अफेक्ट तर होणारच आहे की पोल्युशन रेट तो कमी होऊन जाईल. देन हार्मफुल ऑफ द व्हेजिटेशन, म्हणजे तुम्ही सांगू शकता की आता बघा, जर ॲसिडिटी इन्क्रीज झाली सॉईलची तर काय होईल, जे गुड न्यूट्रियंट असतील जे तुम्हाला प्लांटला मिळणार नाही, सॉईलला मिळणार नाही, तर त्याची प्लांट ग्रोथ काय होणार आहे, तुमची आपोआप काय होऊन जाणार, कमी होऊन जाणार. लीस ऑफ द टॉक्सिन फ्रॉम द सॉईल अँड पासिंग थ्रू क्रिएट द ब्राऊन स्पॉट. तुम्ही कधी कधी बघितलं असतील काही काहीच्यामध्ये प्लांटवर असतील जस्ट ब्राऊन स्पॉट वगैरे असे काही दिसत असतील, तर ते म्हणजे त्याचा अभाव होऊ शकतो असं तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे, आता बघा नॉर्मल त्याच्यावरच नाही तर बघा ॲसिडेट द वेदरिंग ऑफ द मेटल अँड स्टोनवर पण त्याचा इफेक्ट होतो. आता तुम्ही बघितलं असेल की ताज बघितलं असेल सपोज, किंवा आपण जर स्टॅच्यू वगैरे बघतो बघा, त्यांच्यावर व्हाईट व्हाईट डॉट पडलेले असतात, ते पण एक प्रकारचं ॲसिडेंटचाच इफेक्ट झालेला असेल असं आपण म्हणणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की कुठे कुठे इफेक्ट होतो. मोस्ट ऑफ करून बघा, ओझनचं पण आपण बघितलं की त्याच्यावर ह्युमन बॉडीवर कसा होतो, ॲक्वेटिक लाईफवर कसा होतो, मोस्ट ऑफ करून सारखेच सगळे पॉईंट येत आहेत. ठीक आहे, बघतो तुम्हाला बघायचं की कुठे काय सांगितलं आहे. ठीक आहे, आता बघा अफेक्ट ऑफ द ह्युमन हेल्थवर कसा अफेक्ट होतो ते पण बघून घेऊया. सॉरी, ह्युमन हेल्थवर कसं होतं की रेस्पायरेटरी प्रॉब्लेम, अस्थमा किंवा तुम्हाला ड्राय कप वगैरे, हेडॅक वगैरे, हे तर नॉर्मल होतात कारण की आपली जी पण एअर जे पण आहे ते क्लीन नाही आहे, पोल्युटेड आहेत, ऑलरेडी पोल्युटेड. कारण की तुम्ही बघितलं की मोस्ट ऑफ करून जे पण व्हेकलमध्ये जे क्लिअर फ्युअल्स नाही यूज करत, आपण फ्युअल यूज नाही करत म्हणून जस त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होतात. आणि ते जर तुम्ही ॲसिड रेन म्हणून पण सांगू शकता की याच्या थ्रॉट इरिटेशन, लिचिंग ऑफ द टॉक्सिक फ्रॉम द सॉईल, म्हणजे सॉईलमध्ये गेलं तर ते काय होईल, ते काय करतील, प्लांट वगैरे असतील ते ॲब्सॉर्ब करून घेतील. आणि ते जर आपण जर सपोज ते टॉक्सिन जे असतील जे पण प्लांटचं झालेलं असेल किंवा ॲनिमल जसं आपण इटिंग वगैरे केलं ते टॉक्सिक प्रमाणात जे पण झालं असेल ते, तर त्याच्यापासून तुम्हाला काय होऊ शकतं, अल्झायमर्स डिसीज. हा एक प्रकारचा डिसीज हॅज बीन द लिंक बाय द पीपल, म्हणजे ते इटिंग केल्यामुळे पण होऊ शकतो. जस तुम्हाला जर MCQ मध्ये विचारलं जात होतं की कुठला डिसीज होऊ शकतो, अल्झायमर्स डिसीज तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे होऊ शकतो. बघा आता बघा तुम्ही कसं प्रिव्हेंट करू शकता, ते मेजर कसं करू शकता ते पण सांगू शकता की रिड्यूस द अमाऊंट ऑफ द SO2 अँड ऑक्सिडाइज ऑफ द नायट्रोजन N2 रिलीज इन टू द ॲटमॉस्फिअर, ते कमी प्रमाणात यूज करा. किंवा लेस एनर्जी म्हणजे लेस फ्युअल ब्रन, तुम्ही जर कुठे जवळ जायचं असेल, तुम्हाला सपोज मी जसं एक्झाम्पल देते की तुम्हाला जवळ कुठे आसपास जायचं असेल तर तुम्ही व्हेकलचा यूज नका करू, जसं तुम्ही पायी पण जाऊ शकता किंवा सायकल यूज करू शकता. त्याच्यामुळे पण थोड्याफार प्रमाणात, जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणात तरी, म्हणजे सर्वांनीच जर तसं केलं तर मग खूपच प्रमाणात आपली जी पण एअर आहे ती क्लीन राहणार आहे. आणि तुम्ही क्लीनर फ्युअल्स यूज करा. आता काय काय करतात की मोस्ट ऑफ करून सगळं मिक्स वगैरे चालतं आहे आता सर्व काही, त्याच्यामुळे पण त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवतो आहे की आता नॉर्मल तुम्हाला हे सगळ्या गोष्टी रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होत आहेत, कोणाचं हेडॅक तर नॉर्मल प्रॉब्लेम होऊन गेलेला आहे तो आता. बरोबर की नाही? तर तुम्ही जसं ते प्रिव्हेंट करू शकतात. आता बघा फ्युअल गॅस डिस्पोलायझेशन म्हणजे FGD म्हणतात तुम्ही, याचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला गेला तर FGD म्हणजे FGDचा फुल फॉर्म, तर तुम्ही सांगू शकतात की तुम्ही जे पण आहेत म्हणजे तेच आपण जे आता जे पण आपण पॉईंट इथे डिस्कस केलं तेच आहे की रिमूव्ह ऑफ द SO2 अँड फ्युअल गॅस म्हणजे वेस्ट गॅसेस, कन्सिस्ट ऑफ द वेट स्क्रबर. आता बघा जे इंडस्ट्रीमध्ये जे पण तुमचे बघा तुम्ही बघितलेले असतात तर स्टॉर असतात ते जे पण आपण काय म्हणतो नॉर्मल मराठीमध्ये जे पण धूर वगैरे जातात बघा ते स्मोकी धूर वगैरे असतात ना, त्यांचे की नाही एकदम सगळ्यात वरती वरती केले पाहिजेत, म्हणजे जे शॉर्ट असतात ना ते, तर तुम्ही एकदम जास्त वरती केलं तर त्याचा तेवढा पोल्युट म्हणजे एवढं खाली होणार नाही त्याचं पोल्युट. समजतं टावर म्हणजे जे पण टावर असतात ना धूर जाण्याचे ते सांगते मी. ठीक आहे, लाईम अँड लाईम स्टोन म्हणजे कार्बन
कैल्शियम कार्बन सेलरी फॉर्म्स विद द इंजेक्टिंग इन द टॉर इन द मिक्स इन द स्टॉक गैसेस एंड रिएक्ट द एसओ टू इन प्रेजेंट त्याच्यामुळे पण एसओ टू तुमचा प्रेजेंट मिळतो ठीक आहे. सल्फेट कॅन बी यूज द इंडस्ट्रियल पर्पजमध्ये जास्त प्रमाणात यूज होतो ठीक आहे. यूज द म्हणजे अदर सोर्स तुम्ही कसे यूज करू शकता बघा, न्यूक्लिअर पॉवर, हायड्रो इलेक्ट्रिसिटी, वाईंड एनर्जी, सोलर एनर्जी हे जर यूज केलं तर मोस्ट ऑफ करून थोड्या प्रमाणात तुम्ही रिड्यूस करू शकतात. कारण की बघा, जे सोलर एनर्जी ती आपण काय करतो, जे पण तुमच्या सनपासून जे रे येतात ते म्हणजे असं सर्वांना माहिती आहे नॉर्मल आहेत की वाईंड एनर्जी म्हणजे तुमची काय बोलतो त्याला चक्की वगैरे म्हणतो बघा, ते सगळ्या प्रकारचे तुम्ही असे यूज केले तर म्हणजे त्याच्याप्रमाणे थोड्या प्रमाणात तुमचा हा जो म्हणजे तुमचं पोल्युशन पण कमी होईल आणि जस्ट आपल्याला हेल्दी लाईफ पण मिळेल. पण आता तो असं कारण की आपण तेवढा यूज जास्त करायला लागलो आहे प्रत्येक गोष्टीचा, तर मग थोड्या प्रमाणात आपल्याला त्याचे साईड इफेक्ट पण जाणवायला लागले आहेत बरोबर की नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.